महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा परतीच्या पावसाचं संकट मात्र उभं ठाकणार आहे. कारण की हवामान विभागानं याबाबतची माहिती ट्विटरद्वारे सांगितली आहे. कारण की मान्सूनचा परतीचा प्रवास वायव्य भारतातील काही भागातून येत्या 6 ऑक्टोबरला सुरू होणार आहे. यामुळे होणाऱ्या परतीच्या पावसाविषयी 4 आठवड्याचा अंदाज देखील व्यक्त करण्यात येत आहे. पहिल्या आठवड्यात देशाच्या पश्चिम वायव्य या भागाच्या आजूबाजूच्या तसेच मध्य भारतातील बहुतेक प्रदेशामध्ये सर्वसाधारण प्रमाणाहून अधिक पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर दुसऱ्या आठवड्यात देशाच्या मध्य भागातील राज्यामध्ये पावसाचं प्रमाण सर्वसाधारण प्रमाणाहून जास्त राहील. तर वायव्य भागामध्ये हे प्रमाण सर्वसाधारण असेल. यानंतर देशातील वायव्य प्रदेशामध्ये पावसाचं प्रमाण मात्र कमी होत जाईल. तसेच तिसऱ्या आठवड्यामध्ये देशाच्या पूर्व भागामध्ये पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे. चौथ्या आठवड्यात देशातील बहुतेक ठिकाणचा पाऊस मात्र सर्वसाधारण प्रमाणाहून कमी झालेला असेल. तसेच यंदाच्या नैऋत्य मान्सून हंगाम 1 जूनला सुरू झाला होता, तो 30 सप्टेंबरपर्यंत संपत आहे. या हंगामामध्ये देशाच्या वायव्य भागात जवळपास 96%, मध्यम भागात 104%, तर पूर्व आणि ईशान्य भागात 88% आणि दक्षिणमध्ये 111% असं विभागनिहाय पावसाचं प्रमाण राहिलं आहे.